नमस्कार मित्रांनो, विजन स्टडीच्या या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचे स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आपलं मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क याच्यातला जो दुसरा पार्ट आहे मानवी हक्क, तर याचं जे पूर्ण मॉड्यूल असणार आहे, तर या मॉड्यूलची रूपरेषा कशा पद्धतीची असणार आहे, तर हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर मानवी हक्क हा टॉपिक कशासाठी महत्त्वाचा आहे? जर आपण MPSC सिलॅबस बघितला, राज्यसेवेचा सिलॅबस बघितला, तर GS पेपर 3 सामान्य अध्ययन पेपर 3 जो आहे, तर हे दोन विषय लपलेले आहेत आणि दोघांना कंबाईन करून आयोगाने एक विषय दिलेला आहे की जो कंपल्सरी आहे. मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स, तर हा विषय आहे. जवळपास 150 गुण असतात, 2 तासांचा कालावधी, MCQ पॅटर्न आणि दर्जा जो आहे पदवी लेवलचा. तर इथं 150 गुणांसाठी 150 क्वेश्चन येतात. आता इथं 75-75 पॅटर्न न अवलंबता काही वेळेला आयोग काय करतं, 70-80 पॅटर्न करतं. काही वेळेला 70 क्वेश्चन HRD विचारेल, 80 क्वेश्चन जे आहे तर ते मानवी हक्कावर विचारेल. तर काही क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला असं दिसेल की HRD जास्त क्वेश्चन आहे आणि मानवी हक्कांवर कमी. आणि काही वेळेला तर काही क्वेश्चन असे असतात की ज्यांना आपण प्रिडिक्ट करू शकत नाही, हे HRD आहेत की ह्युमन राईट्समधले आहेत. तर असे पण काही कंबाईन क्वेश्चन आलेले असतात. तर आपल्याला एक स्पेसिफिक 70 आकडा पकडूया. तर 70 क्वेश्चन जे असतात, 70 क्वेश्चन हे मानवी हक्कांवर येत असतात, आपण ॲव्हरेज पकडूया. तर हे 70 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हा विषय माहिती असणं आवश्यक आहे. जर आपण आयोगाचा सिलॅबस बघितला, तर त्याच्यामध्ये कुठंतरी जे अरेंजमेंट आहे, तर त्याच्यात थोडीशी एक वेगळेपण दिसतो. आणि आपण काय केलेलं आहे की आपल्या सोयीसाठी, तुमच्यासाठी जो सिलॅबस आहे, तर तो थोडासा वेगळ्या पद्धतीने मांडून युनिट्समध्ये, चॅप्टर्समध्ये व्यवस्थितपणे डिवाईड केलेला आहे. आयोगाने काय केलं आहे की सिलॅबस देताना जे आहे, तर ते तथ्यात्मक विश्लेषण, संख्यात्मक विश्लेषण, संकल्पनात्मक विश्लेषण, तर असे पॉईंट्स देऊन वेगवेगळे केलेले आहेत. तर आपण काय केलेलं आहे की ते पॉईंट्स एक व्यवस्थितपणे घेऊन त्याच्याशी रिलेटेड जे पण सब टॉपिक आहेत, तर ते कलेक्ट करून एक युनिटच्या फॉर्मॅटनुसार हे एक सर्व युनिट बनवलेले आहे. तर आपलं पॅटर्न कसं असणार आहे की एक युनिट असेल, त्या युनिटमध्ये काही सब टॉपिक असतील, तर ते सब टॉपिक काही वेळेला चॅप्टरचं काम करतील. म्हणजे प्रत्येक युनिट जे असणार आहे, तर त्याच्यात 2-3 लेक्चर्स असतील, आणि काही जे युनिट असणार आहे, तर त्यांच्यावर एकच लेक्चर असेल. प्रत्येक लेक्चर हे जवळपास 25-30 मिनिटांचं असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला जो मानवी हक्कांचा अभ्यास करायचा आहे, तर याच्यामध्ये 2 पार्ट्स येतात. एक आहे संख्यात्मक विश्लेषण आणि दुसरा आहे कन्सेप्च्युअल स्टडी, कन्सेप्ट. तथ्यात्मक विश्लेषण म्हणजे संख्यात्मक म्हणजे काय, जिथं संख्या महत्त्वाच्या आहेत, तर तिथे संख्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. उदाहरणार्थ गव्हर्नमेंटची पॉलिसी असेल की 2025 माता मृत्यूदर आपल्याला कमी आणायचा आहे, बालमृत्यूदर आपल्याला कमी आणायचा आहे, नवजात शिशुदर जो आहे तर तो व्यवस्थितपणे वाढवायचा आहे, जन्मदर त्यांचा. तर जिथं आकडेवारी व्यवस्थित पाहिजे, तिथं आकडेवारी लक्षात ठेवायची आहे. आणि जिथं तथ्यात्मक म्हणजे काही कन्सेप्च्युअल स्टडी, फॉर एक्झाम्पल माता मृत्यूदर म्हणजे काय, तर ही कन्सेप्ट आहे, तर ही कन्सेप्ट आपली व्यवस्थितपणे लक्षात असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर संख्यात्मकमध्ये मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा केव्हा जाहीर झाला, कोणी केला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती आर्टिकल्स आहेत, त्याच्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय जे मानकं आहेत, तर ती आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्याच्यानंतर तथ्यात्मकमध्ये मानवी हक्क म्हणजे काय, त्याच्यानंतर विकासाची संकल्पना म्हणजे काय, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, तर हे सर्व पार्ट झाला एक कन्सेप्ट बेस. आणि इथं जो असणार आहे हा एक संख्या बेस असणार आहे. मग अशा 2 प्रकारात जो असणार आहे, तर हा मानवी हक्क हा विषय असतो. आणि हे दोन्ही जर आपण कंबाईन केले, तर हा आपला संपूर्ण विषय बनतो. आणि संपूर्ण विषयाचा स्टडी आपल्याला अशाच मॅनरने करायचा आहे. तर आपलं पहिलं युनिट असणार आहे मानवी हक्क, आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना. याच्यामध्ये आपण बघणार आहोत की मानवी हक्क म्हणजे काय, डेफिनेशन ऑफ ह्युमन राईट्स. त्याच्यानंतर मानवी हक्काचा जो वैश्विक जाहीरनामा आहे तो फार महत्त्वाचा आहे, तर तो आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर भारतात मानवी हक्क राबवण्यासाठी आणि त्यांचं व्यवस्थितपणे संरक्षण करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीच्या योजना आहेत. आणि भारतामध्ये 1993 आलेला जो मानवी हक्क संरक्षण कायदा होता, त्याच्या अंतर्गत तयार झालेले हे जे दोघी राज्य मानवी हक्क आयोग आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, हे पण आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर ह्युमन राईट्सविषयी काही इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत, ते बघायचे आहेत. आणि प्रादेशिक संघटना म्हणजे भारतामध्ये कोणत्या संघटना आहेत, तर ते आपण आपल्याला या युनिट्समध्ये बघायचे आहेत.
पुढचं युनिट असणार आहे चाइल्ड डेव्हलपमेंटवर, बाल विकासावर. तर याच्यामध्ये बाल विकासाशी संबंधित कोणकोणत्या समस्या आहे ते आपण बघू. मग बाल विकासाचे सिद्धांत तिथं बघू, त्यांच्यासाठी कोणत्या घटनात्मक तरतुदी केलेल्या आहेत. मग बाल विकासातील जे प्रमुख अडथळे आहेत, अर्भक मृत्यू दर, त्याच्यानंतर नवजात अर्भक दर, मग भारत सरकारचे कोणकोणते कार्यक्रम आहेत की त्यांनी हा जो मृत्यू दर आहे हा कमी करावा. मग याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा जसा पण संदर्भ बघायचा आहे. मग आता आपले जेवढे पण पुढचे टॉपिक्स येणार आहेत, महिला विकास, कुपोषण विकास, तर याच्यामध्ये आपलं कसं असणार आहे की ज्या पण समस्या असतील तर त्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी भारत सरकारने कोणते उपाय केले आणि महाराष्ट्र सरकारने कोणते उपाय केले, तर हे दोन्ही उपाय आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर कुपोषणाची समस्या, म्हणजे कुपोषण म्हणजे काय, कुपोषण कमी करण्यासाठी सरकारने काय केलेलं आहे, महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे. मग बालकामगार, मग बालकामगारांच्या महाराष्ट्रातील समस्या, भारतातील समस्या. त्याच्यानंतर मुलांचे शिक्षण. मग काही पंचवार्षिक योजनांमध्ये या सर्व गोष्टी कव्हर करण्यासाठी काही जे आहेत तर त्या योजना राबवल्या गेल्या, तर ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. मग बाल विकासासाठीचं राष्ट्रीय धोरण ते बघायचं आहे आणि बाल विकासाच्या क्षेत्रात काम करत असणाऱ्या ज्या संघटना आहे त्यांचा अभ्यास आपल्याला या युनिटमध्ये करायचा आहे. पुढचं युनिट असणार आहे महिलांचा विकास. तर याच्यामध्ये स्त्रियांचे मानवी हक्क कोणते आहेत पहिले तर तेच बघायचे आहे. मग स्त्री पुरुष असमानता, मग याच्यामध्ये सामाजिक असमानता असेल, मग आर्थिक असमानता. मग आर्थिक असमानता दूर करण्यासाठी सरकारने काढलेला मिनिमम वेजेस ॲक्ट असेल किंवा स्त्री पुरुषांसाठी समान वेतन कायदा, तर हा सर्व जे आहेत तर ते कायदे वगैरे जे आहेत तर त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन बघायचे आहे. त्याच्यानंतर महिलांविरुद्ध जे हिंसाचार होतात तर ते कमी करण्यासाठी सरकारने जे कायदे केलेले आहेत ते बघणार आहोत. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टच्या काही डिसिजन असतात या महिलांच्या हिंसाचाराविरुद्ध, त्यांचा संरक्षण कायद्याविरुद्ध, तर त्या पण आपल्याला काही डिसिजन जे आहेत तर ते बघावे लागणार आहे. स्त्री अर्भक हत्या आणि स्त्रीभ्रूण हत्या, तर या पण ज्या समस्या आहेत या आपण बघणार आहोत. आणि वुमन इम्पॉवरमेंट करण्यासाठी सरकारने कोणकोणत्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत आणि कोणकोणते कार्यक्रम हाती घेणार आहेत, तसेच जे प्रस्तावित महिला आरक्षण जे बिल आहे तर त्याच्यावर पण आपण एक नजर टाकूया. आणि महाराष्ट्रात कोणकोणत्या पद्धतीचं या महिला विकासासाठी जे प्रयत्न झाले ते बघायचं आहे. आणि सगळ्यात IMP टॉपिक जो आपला असणार आहे तर तो आशा आहे, हा टॉपिक आपल्याला व्यवस्थितपणे कव्हर करायचा आहे. याच्यावर खूप सारे क्वेश्चन आयोगाने आधी पण विचारलेले आहेत. पुढचं आपलं युनिट असणार आहे युवकांचा विकास. तर याच्यामध्ये युवकांच्या समस्या असतील, मग त्याच्यामध्ये बेरोजगारीच्या समस्या असतील, त्यांच्या शिक्षणाच्या समस्या असतील, त्यांच्यानंतर त्यांना ज्या पद्धतीने व्यसन लागतं आणि सरकारचे व्यसन दूर करण्यासाठी ज्या पण योजना असतात, मग याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात बघायचं आहे. मग महाराष्ट्रातल्या युवकांचा बेरोजगारीचा दर किती आहे, त्याच्यानंतर सेवनाची समस्या, मग युवकांच्या विकासासाठी कार्यरत ज्या पण संघटना आहेत आणि सरकारने चालवलेले जे प्रोग्रॅम आहे, मग स्किल इंडिया असेल किंवा त्याच्यानंतर मुद्रा लोन आहेत की सरकारने आता युवकांसाठी ते जे लोन वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत, तर अशा विविध ज्या योजना आहेत तर त्या पण आपल्याला या युनिट्समध्ये बघायच्या आहेत. पुढचं आपलं असणार आहे महत्त्वाचं जे आहे तर ते आदिवासी विकास. मग आदिवासींसंबंधी काही घटनात्मक तरतुदी आहेत आणि त्यांना काही कायद्यांचं संरक्षण आहे ते आपल्याला इथं बघावं लागणार आहे. मग आदिवासींसाठी जे आहे, आदिवासी जे असतात ते लोक सहसा करून वनांच्या ठिकाणी राहत असतात, जंगलात असतात. मग त्यांच्या वनांविषयी आणि आदिवासींविषयी जे कायदे आहेत तर ते पण फार महत्त्वाचे बनून जातात. मग आदिवासींच्या विकासामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत, मग सर्वसाधारण समस्या, त्याच्यानंतर कुपोषणाची समस्या, त्यांच्यानंतर त्यांच्याकडे जमीन वगैरे स्वतःची मालमत्ता जी असते तर ती फार कमी असते, समाजापासून अलिप्तता असते. मग भारतातल्या आदिवासींची समस्या पाहताना आपल्याला महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या समस्यांचा पण तिथं संदर्भ घ्यायचा आहे. मग महाराष्ट्र शासनाने कोणकोणते त्याच्यासाठी जे आहेत तर ते कार्यक्रम चालवले आहेत, कोणकोणत्या योजना आहेत आणि भविष्यात कशा पद्धतीने त्यांचा रोडमॅप आहे, तर हे सर्व आपल्याला या युनिटमध्ये बघायचं आहे. मग आदिवासींच्या कोणकोणत्या चळवळ आहेत की ज्यांच्यामुळे महाराष्ट्र किंवा भारतामध्ये त्यांची जी आहे तर त्यांचा आवाज उठवला गेलेला आहे, त्याच्यानंतर संधीची जी असमानता आहे तर ते पण आपल्याला इथं या युनिट्समध्ये बघायचे. त्याच्यानंतर सामाजिकदृष्ट्या जे वंचित घटक आहेत, अनुसूचित जाती, विमुक्त जमाती आणि भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्गीय, मग यांच्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, त्याच्यानंतर जो आहे इतर मागासवर्गीय आयोग, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर ते आपण या युनिटमध्ये बघणार आहोत. पुढचं आपलं असणार आहे सिनियर सिटीजनसाठी वेलफेअर स्कीम.
तर याच्यामध्ये वयोवृद्ध लोकांचे कल्याण, मग जे वृद्ध लोक आहेत, मग या वृद्ध लोकांची जागतिक स्थिती कशी आहे? जर पाहिलं तर जपान जगातल्या सगळ्यात वयोवृद्ध देश आहे. मग हा वयोवृद्धी असल्याने भारताच्या इकॉनॉमीवर किंवा कुठल्याही देशाच्या इकॉनॉमीवर, अर्थव्यवस्थेवर आणि संसाधनांवर कशा पद्धतीचा इफेक्ट होतो, मग या वृद्ध लोकांच्या पण काही समस्या असतात, मग यांना ॲड्रेस करण्यासाठी सरकार काय करते, सोशल सिक्युरिटी स्कीम आणते. मग तुम्ही बघितलं असेल की सिनियर सिटीजनसाठी बसचं भाडं कमी असतं, त्यांना खूप ठिकाणी सोयीसुविधा असतात. तर हे कशासाठी, हे एक सोशल सिक्युरिटीसाठी जे आहेत ते सरकारने स्कीम राबवलेले आहेत. मग भारताची इकॉनॉमी कशा पद्धतीने या सोशल सिक्युरिटीला जी असते व्यवस्थितपणे ॲडजस्ट करू शकते, त्याच्यानंतर यांच्या विकासासाठी सरकारने चालवलेल्या वेगवेगळ्या स्कीम असतील, मग त्यांच्या पेन्शनच्या स्कीम असतील की या बजेटमध्ये सुद्धा अलॉट केलेल्या आहे, सिनियर सिटीजनसाठी ज्या पेन्शन स्कीम आहेत तर त्या अलॉट केलेल्या गेलेल्या आहेत, मग कोणत्या कोणत्या योजना या महाराष्ट्र शासनाने पण राबवलेल्या आहेत, तर त्या सर्वांचा आढावा आपल्याला इथं बघायचा आहे. मग पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ आणि कल्याण अधिनियम 2007 तो पण आपल्याला बघायचा आहे, आणि वृद्धांसाठी जे राष्ट्रीय धोरण आहे की जी नॅशनल पॉलिसी आहे ती आपल्याला बघावी लागणार आहे. पुढचं एकदम महत्त्वाचं आहे कामगार कल्याण. आता भारतामध्ये कुठल्याही ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्री असतात किंवा कंपन्या असतात, तर त्या येण्यासाठी ज्या असतात त्यांची एक तक्रार असते भारताविषयी की जी लेबर लॉज आहेत तर ते आपल्याकडे खूप स्ट्रिक्ट आहेत. मग याच्यामध्ये आपण लेबर लॉमध्ये कामगारांचं कल्याण व्हावं, कारण की आपण बघितलं असेल की भारतात कामगार चळवळ ही फार जी आहे तर ती व्यवस्थितपणे गाजलेली आहे. त्याच्यानंतर भारतात कामाची स्थिती कशी आहे, मग त्याच्यामध्ये संघटित आणि असंघटित क्षेत्रांशी निगडीत कोणकोणत्या समस्या आहेत, फॉर्मल अँड इनफॉर्मल. आता फॉर्मल म्हटल्यानंतर तुम्ही एखादा जॉब करत आहात, जॉब करण्यानंतर तुम्हाला सॅलरी भेटते, तिथं सुट्ट्या भेटतात, तुम्हाला तिथं जे असतात तर ते PF भेटतं, सरकारकडून काही योजना भेटतात. इनफॉर्मल सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसतात. मग कामगार आणि आरोग्य, तर यांची पण जी आहे तर ती सांगड घालायची आहे. त्याच्यानंतर साधनसंपत्ती संघटित करून कामी लावणे, तर हा पण एक आयोगाचा एक सिलॅबस आहे, तर तो सर्व आपण इथं बघणार आहोत. त्याच्यानंतर मिनिमम वेजेस ॲक्ट, जे कायदे आहेत कामगार कल्याणाविषयी, तर ते आपण या युनिटमध्ये बघणार आहोत. पुढचं असणार आहे विकलांग व्यक्तींविषयी, ॲक्च्युलीमध्ये त्यांना विकलांग नाही म्हणत, आता नवीन शब्द आहे त्यांना दिव्यांग शब्द आलेला आहे, दिव्यांग शब्द आलेला आहे. तर या विकलांगांच्या कोणकोणत्या समस्या आहेत, शैक्षणिक आणि रोजगारात संधी सरकारने कशा पद्धतीने दिले. तुम्ही बघा, कुठलाही जर तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामचा फॉर्म भरत असाल तर तिथं तुम्हाला दिसेल की विकलांग लोकांसाठी सुद्धा जे असतात तर त्या काही जागा राखीव ठेवलेल्या असतात. मग महाराष्ट्रात या विकलांगांविषयी कशी स्थिती आहे तर ते आपल्याला बघायचं आहे, आणि जागतिक पातळीवर कशा पद्धतीची स्थिती आहे, त्यांचे कोणकोणते अधिकार आहेत, तर ते आपल्याला या युनिटमध्ये बघायचे आहे. पुढचं जे युनिट आहे तर ते फार महत्त्वाचं आहे, कारण की त्याच्यासाठी जे आहे तर ॲक्च्युलीमध्ये हे युनिट तुमचं कुठेही कवर होऊ शकतं. पहिली गोष्ट तर मूल्य आणि नीतीतत्वे, इथिक्स आणि व्हॅल्यूज. आता याच्यामध्ये जे आहे इथिक्स आणि व्हॅल्यूज जे आहेत तर ते आपण बघणार आहोत की इथिक्स म्हणजे काय, व्हॅल्यूज म्हणजे काय, त्या कशा पद्धतीने डेव्हलप करायच्या, त्याच्यानंतर त्यांचं काय महत्त्व आहे. जर UPSC जो तुम्ही पेपर बघितला तर UPSC इथिक्स या पेपराला फार महत्त्वाचं आहे, आणि इथिक्स हा जो टॉपिक आहे हा फार महत्त्वाचा आहे UPSC पर्स्पेक्टिवने. त्याच्यानंतर MPSC सुद्धा याचा थोडा पार्ट घेतलेला आहे, म्हणून हा पण आपल्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यानंतर आपला शेवटचा टॉपिक असणार आहे वेलफेअर सिस्टीम. याच्यामध्ये कल्याणकारी ज्या आहेत तर त्या यंत्रणा, मग विविध जे मंत्रालय आहे, मग बाल विकास मंत्रालय असेल, HRD मिनिस्ट्री असेल, तर विविध मिनिस्ट्री असतील, तर अशांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अशा पद्धतीने जे असणार आहे तर हे आपले हे कोर्सेस चालणार आहे. तर प्रत्येक युनिटमध्ये व्यवस्थितपणे लेक्चर्स असतील, आणि ते लेक्चर झाल्यानंतर त्यांच्यावर जे पण काही क्वेश्चन विचारलेले आहेत तर ते क्वेश्चन पण आपण तिथे प्रॅक्टिस क्वेश्चन घेत आहोत, की त्याच्यामुळे सुद्धा आपले लगेच तिथं प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीने ही आपली सर्व जे असणार आहे तर ही रूपरेषा असणार आहे, आणि अशा पद्धतीने आपला हा मानवी हक्क जो असणार आहे हा टॉपिक कवर होईल, आणि तुमचे जे 70 ते 80 क्वेश्चन या टॉपिकवर विचारले जातात तर त्यांचीसुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे उत्तर देऊ शकाल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.